समारंभानिमित्त उपस्थित असलेले आपल्या आगाराचे आगार प्रमुख शिंदे साहेब, आपल्या आगाराचे लेखाकार बामणकर साहेब, आपल्या आगारातील वाहतूक निरीक्षक चटके साहेब, त्याचबरोबर खास काडगावहून आलेले चेन्नवीर बेटकर, काडगाव परिसर, काडगाव गावातील ग्रामस्थ, त्याचबरोबर युती युती गावातील ग्रामस्थ, त्या परिसरातील सर्व नागरिक, चंदके आपलं गवळीनाना आणि इनामदार या परिवारातील सर्व नातेवाईक, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी, या सर्वांचं सर्वप्रथम तुळजापूर आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी स्वागत करतो. आपल्या तुळजापूर आगारामध्ये वाहक म्हणून कर्तव्य करून गेल्या 4-5 वर्षापासून आमदूर या ठिकाणी वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यतत्पर सेवा केलेले, आंदूरला जवाहर विद्यालयात माझ्या माहितीनं शिक्षण झालेलं आहे, नानांचं शिक्षण महर्षी आदरणीय कैलासवासी हालुरी गुरुजी यांचा विचारांचा पगडा असलेले नाना आज वयाची 58 वर्षे पूर्ण करून आपली सेवा संपवून या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहेत. त्याचबरोबर काडगावातील आपले सलीम इनामदार चालकवाहक म्हणून आपल्या तुळजापूर आगारातून आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. मित्रांनो, या दोघांचाही स्वभाव आपल्या सगळ्या आगाराला आणि विभागाला माहीत आहे. दोघांचाही स्वभाव अतिशय मितभाषी संयमी, माझ्या माहितीनं लागल्यापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत अगदी वाहतूक नियंत्रकाला सुद्धा मोठ्या आवाजात न बोलता, आतापर्यंत प्रवाशालाही न दुखवता अतिशय प्रामाणिकपणे यांनी या ठिकाणी आपली वयाची 58 वर्षे पूर्ण करून जवळपास 30-35 वर्ष सेवा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. म्हणून आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आगार प्रमुख साहेब दोघांचीही सेवा, दोघांचंही कर्तव्य हे नवीन पिढीला आदर्श घेण्याजोगं या ठिकाणी होतं. निश्चितच कर्मचाऱ्यांच्या वतीनंही नानांचा सत्कार. हे काम अतिशय प्रामाणिक, अतिशय निष्ठेनं, एकदम नियमाच्या चाकोरीमध्ये राहून प्रशासनाला सहकार्य करत या दोघांनी या ठिकाणी सेवा पार पाडली. या आगारचे सर्व चालक वाहक, सर्व संघटनेचे पदाधिकारी, कलीम युसुफ इनामदार, त्यांचे मित्र गोकुळ गवळी यांचा या ठिकाणी ऐकू येते का कडपर्यंत? येतो येतो, तुमचा आवाज फुलांचा. यांचा निरोप समारंभाचा व सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात जसं जे प्रत्येक एक खातं आहे ते खातं काम करते, परिवहन एक खातं आहे जी सगळी दळणवळणाची सोय आपल्या चलनवळणाची जी नाडी आहे ती नाडी चलवणारं हे परिवहन खातं आहे. ह्या खात्यामध्ये या दोन्ही जोडीनं आतापर्यंत किती सुंदर काम केलंय या ठिकाणी सर्व त्यांचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी त्यांचे मित्र या सर्वांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आमच्या भागात मसुदे साहेब, मेत्रे साहेब, चेटके साहेब, इनामदार साहेब त्या लोकांनी एसटी महामंडळाला जेणेकरून आकर्षण निर्माण होईल, फायदा होईल, कष्ट सोसले परंतु काम चांगले केले. खडी साखर जशी समध्या बाजूनी गोड असते तसं ही कुण्याही बाजूने बघितलं तर सुंदर आणि गोड माणसं आहे. मी यांचा शेजारी आहे, आम्ही राजकारणी आहोत का उलाढाली आहोत दररोजचा आमचा त्यांचा संबंध आहे. परंतु आतापर्यंतच्या आयुष्यात माझं 60 वया त्यांचं आता काय झालं असेल, 58-57 वर्षामध्ये विचाराची एकमेकाची देवाणघेवाण पाहून चार याही पलीकडे जाऊन सण उत्सव त्यांच्या घरात शिरकुंभ झाला की आमच्या घरात आला म्हणून समजत, आमच्या घरात दिवाळी झाली की त्यांच्या घरात गेली म्हणून समजत. ही असलेला जी सलोखा प्रेम, हे प्रेम आजपर्यंत इनामदारनी ठेवलेलं आहे.
आता इथं सर्वांना थोडं दुःख वाटणार की आज इनामदार आमच्यामधून सेवानिवृत्त होऊन दररोजच्या भेटी कमी झाल्या, पण आम्हाला काडगावकरांना थोडा आनंद झाला आहे, कारण आता पूर्ण वेळ आमच्या सोबत राहणार आहे. म्हणून त्यांच्या या सत्काराच्या निमित्तानं त्यांचा इथं मित्र परिवार, त्यांची पाहुणे मंडळी, त्यांचे नातेवाईक, त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व थरातली मंडळी या ठिकाणी आलेली आहे. उदबत्ती वास घ्या म्हणून सांगत नाही, वास जातेच, आणि फुल सुद्धा कधी सांगत नाही वास घ्या म्हणून, की वास येतेच. तसं सज्जन माणसाचा श्वास या सर्वांच्या आपल्या अंतरंगामध्ये आहे. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये परमेश्वरानं सौख्य देवो एवढी विनंती करून मी माझ्या दोन शब्द. कामगार बंधू भगिनो, या आज आपल्या वयाची 58 वर्ष पूर्ण करून एका दुसऱ्या जीवनात प्रवेश करणारी दोघ जण माणसं आज आपल्यापाशी निवृत्त होत आहेत. यांचं सांगायचं वैशिष्ट्य एकच, संयमी स्वभाव, शांत स्वभाव. एसटीची नोकरी आजच्या परिस्थितीत कशी करावी हे जेव्हापासून शिकण्यासारखं आहे. इनामदार साहेबासोबत मी 8-9 वर्ष नोकरी केली, नानासोबत संबंध आले आमचे, एक्सप्रेस करणार नाही ते, परंतु अशा स्वभावाची माणसं आम्हाला भेटलेली नाही. सांगायचं तात्पर्य एकच की बाबा, आता सध्याची परिस्थिती पाहता यांचा अनुभव घेऊन एसटीची नोकरी कशी करावी हे मात्र शिकण्यासारखं आहे. थोडं 4 शब्द बोलतो आणि माझ्यापासून उपस्थित असलेले सर्व कर्मचारी आणि सत्कार कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले त्यांचे सर्व नातेवाईक, आज वयाच्या 58 वर्ष पूर्ण केल्यामुळं त्यांना सेवानिवृत्ती घ्यावी लागते. पण प्रशासनाला असं वाटतं की ह्या लोकांना सेवानिवृत्ती देऊच नाही. अशी म्हणजे मी 2008 पासून या डेपोत पहिल्यांदा वाहतूक निरीक्षक म्हणून काम केलं, तेव्हापासून या दोघांचा आणि माझा एवढा घनिष्ठ संबंध निर्माण झालेला. प्रत्येक गोष्टीला जरी वयाने माझ्यापेक्षा मोठे असले तरी त्यांनी किंवा साहेबाशिवाय कधी शब्द वापरलेला नाही आणि मला पण त्यांना, त्याच्यामुळे मी असं म्हणेन की अशा स्वभावाची माणसं मिळणं हे आमचं सौभाग्य होतं आणि सौभाग्य आहे. परंतु आज या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामुळं किंवा त्यांचं नाविलाजानं त्यांना सेवानिवृत्त करावं लागत असल्यामुळं आजपासून आमचा आणि त्यांचा संबंध येणं थोडं कमी होणार आहे. परंतु माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला वारंवार येऊन इथं मार्गदर्शन करावं. जरी आम्ही पदाने मोठे असलो तरी अनुभवही त्यांच्यापेक्षा कमी होतो आणि इथं त्यांची खूप गरज आहे. आणखीनही जेवढे बी आमचे चालक वाहक कर्मचारी आहेत त्यांना अनुभवाचे बोल या लोकांनी येऊन सांगावं असं आम्हाला वाटतं आणि त्यांचं पुढचं भावी आयुष्य सुख समृद्धी आणि समाधानाचं जावं असे मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. आणि दोघांनाही त्यांच्या सत्कार सेवानिवृत्तीनिमित्त प्रशासनातर्फे पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. आजच्या सेवापूर्तीनिमित्त जो सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, आजच्या सत्कारमूर्ती आमची नाना गोकुळ महादेव गवळी आणि दुसरे आहे ते कलीम इसोप इनामदार. खऱ्या अर्थानं नानाबद्दल किती बोलावं आणि काय बोलावं माझ्याकडे शब्द नाही आहे, पण आयुष्यामध्ये धावपळ करणारे नाना, सतत धावपळ करणारे नाना आज मी शांत बसलेले या ठिकाणी पाहतो.
मी जेव्हा केव्हा म्हणायचं नाना गडबड कशासाठी आहे काय करता काय पळापळ करताय काय नाही काय नाही काय असं जायचं तो जेने करून एवढी धावपळ त्यांच्या पाठीमागे असायची की मनातलं कधी ते बोलून दाखवलं नाही कधीच नाही आज ही सांगतो त्यांच्या समोर मला कधी बोलून दाखवलं आमचे भाऊ इथे बसलेले आहेत यांना सुद्धा बोलून दाखवलेलं नाही स्वतःचं दुःख स्वतः सहन करायचं स्वतःचा त्रास स्वतः सहन करायचा आणि या धावपळीमध्ये बघता बघता रिटायरमेंटला येऊन या ठिकाणी पोहोचले आमच्या ताई आहेत सिंधुताई त्या सुद्धा सिंधुताई सप्पाळ सरकार त्यांच्या पाठीमागे आहेत आणि नानाला मला या ठिकाणी एवढं सांगायचं या सत्काराच्या निमित्तानं आता जे आगार प्रमुख यांनी व्यक्त जे केलं तुम्ही या कार्यामध्ये या आगारामध्ये जे काम केले त्याची पोचपावती साहेबांनी आता तुम्हाला आता दिली सांगितलेलं या ठिकाणी आता की तुमच्यासारख्या माणसांची गरज या ठिकाणी आहे वेळोवेळी या सहकार्य करा म्हणजे तुमच्यामध्ये कुठले तरी गुण आणि कला कौशल्य तुमच्यामध्ये आहे म्हणून तर तुमची मागणी या ठिकाणी होते आहे परंतु नानाला मी भाऊ या नात्याने एवढं सांगू शकतो नाना आता सगळे पाठीमागचे कामं सगळे संपलेले आहेत मुलींचे लग्न झाले मुलांचे परवा लग्न झालेलं आहे मुलाचं सुद्धा तुम्ही कुठंतरी थांबा बस झाली धावपळ खूप धावपळ हा त्या धावपळीमध्ये साहेब तुम्हाला सांगतो गावाकडे येत असताना सायकलवरती यायचे अक्षरशः त्या खड्ड्यामध्ये पडले उठवायला कोणी नव्हतं कशाला करतं धावपळ बस झाली बस झालं केलं संसारासाठी केलं भरपूर केलं कुठंतरी थांबा अक्षय सगळं करून घेईल संकेत मुलगा सगळं करून घेईल तुम्ही शांत राहा फक्त मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे पुढचं आयुष्य तुम्ही शांततेचं आरोग्याचं सन्मानाचं विश्रांतीचं आयुष्य एवढी मी तुम्हाला या ठिकाणी सदिच्छा